हे तर आम्ही फार पूर्वीपासून सांगत आलोय, पण त्यांना आता त्याचा शोध लागलाय लाखो डॉलर्स खर्च करून. आणि मी असे लाखो लोक पाहिलेत जे सुदृढ आणि स्वस्थ झालेत फक्त ह्या एका गोष्टीमुळे. मी असा सहज स्पर्श जरी केला की मला कळतं की काय खावं आणि काय खाऊ नये. थोडं लक्ष द्यायला शिका की हे अन्न खाल्ल्यानंतर तुमचं शरीर किती सक्रिय आणि चपळ असतं. जर त्याला मरणाधीन अवस्थेकडे जावंसं वाटत असेल तर ते चांगलं अन्न नाहीये. एक साधी गोष्ट जिचा आजकाल फार गाजावाजा होतोय आणि ती म्हणजे जर तुम्ही आमच्या आश्रमात आलात तर तिथले सगळे लोक शारीरिकदृष्ट्या अतिशय सक्रिय असलेले दिसून येतील. सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता असे 2 वेळाच ते जेवतात. किती सारे डॉक्टर्स मला म्हणत असतात की ते कुपोषणाने मरतील, असं होईल आणि तसं होईल, तुम्ही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे वगैरे. मी फक्त एक वेळ जेवतो बहुतेक दिवशी, एक वेळ पोटभर जेवतो आणि बस तेवढंच. आणि डॉक्टर्स मला म्हणतात नाही नाही सद्गुरू तुम्ही इतका प्रवास करता असं होईल तसं होईल, तुम्ही 4 तासांनी एकदा खाल्लंच पाहिजे, थोडंफार तरी खाल्लंच पाहिजे. मी म्हटलं माझी काळजी करू नका, मी मस्त मजेत आहे. पण आज अमेरिकेतली एक प्रसिद्ध युनिव्हर्सिटी म्हणतीये इंटरमिटंट फास्टिंग, अर्थात रोज अधूनमधून उपवास करणे. इंटरमिटंट फास्टिंग तो काही अगदीच मूर्खपणा नाहीये, ते चांगले. पण त्यांना आत्ता शोध लागला जे आम्हाला फार पूर्वीपासूनच माहितीये. आत्ता सगळेजण म्हणत आहेत की 16 तासांचं अंतर असलंच पाहिजे, तर मग तुमच्या सर्व व्याधी निघून जातील. हजारो वर्षांपासून आम्ही हेच तर म्हणत आहोत. एक साधी गोष्ट, तिला बरेच पैलू आहेत, मानसिक शारीरिक. पण आता कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. कॅन्सरच्या पेशी ह्या जणू समाजातल्या गुन्हेगारांसारखे असतात. आपल्या सर्वांमध्ये त्या आहेत आपल्या शरीरात, पण फक्त जर त्या गरजेपेक्षा जास्त एकत्रित झाल्या किंवा त्या आपली एक टोळी बनवून एका जागी जमल्या तर त्या संघटित गुन्हेगारांसारखं काम करतात. दे बिकम लाईक ऑर्गनाइज क्राईम. मुंबईत पाकिटमार असतील भरपूर. हॅलो. छोटे मोठे चोर एकट्याने किंवा दोघं तिघं मिळून चोऱ्या करणार आहे. आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. गोष्टी घडतात. पण समजा असे 100 लोक एकत्र येऊन संघटित गुन्हे करू लागले तर मग आपण त्यांचा बंदोबस्त करू. नाऊ वी विल क्रॅक डाऊन. कारण आता आपल्याला माहिती आहे की ते समाजासाठी धोकादायक बनलेत. त्याचप्रमाणे कॅन्सरच्या पेशी सुद्धा अशाच आहेत. छोटे गुन्हेगार शरीरात फिरत असतात, थोडंफार नुकसान करतात. त्यांची एकच समस्या आहे, आता त्या कॅन्सरच्या पेशी जवळपास 8 ते 12 पट जास्त खात आहेत इतर पेशींपेक्षा. तर 2 जीवनांमध्ये तुम्ही पुरेसं अंतर ठेवलं तर अशा बहुतांश पेशी मरून जातील, कारण त्या तसं जगू शकत नाहीत. हे तर आम्ही फार पूर्वीपासूनच सांगत आलोय, पण त्यांना आता त्याचा शोध लागलाय लाखो डॉलर्स खर्च करून. आणि मी असे लाखो लोक पाहिलेत जे सुदृढ आणि स्वस्थ झालेत फक्त ह्या एका गोष्टीमुळे की त्यांनी दिवसभर सतत काही ना काही खायचं थांबवलंय म्हणून. आमच्या ईशा योग केंद्रात शारीरिकदृष्ट्या लोक सतत कार्यरत असतात, त्यामुळे सगळेजण दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत भुकेलेले असतात. त्यांना चांगलीच भूक लागलेली असते, पण शरीराला आम्ही तसं वळण लावलंय. रिकामं पोट आणि भूक या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भूक म्हणजे तुमची ऊर्जा कमी कमी होत जाते, पण रिकामं पोट ही एक चांगली गोष्ट आहे. योग विज्ञानात आणि आज आधुनिक विज्ञान सुद्धा हे मान्य करायला लागलंय. जे आपल्या अनुभवातून आपल्याला कळतं तेच जाणण्यासाठी तुम्ही करोडो डॉलर्स खर्च करता, कारण रिसर्च म्हणजे किती लाख डॉलर्स नेहमी हाच हिशोब असतो. तुमचं शरीर आणि तुमची बुद्धी उत्तमरित्या तेव्हाच कार्य करतात जेव्हा पोट रिकामं असतं. म्हणून आम्ही नेहमीच याची खात्री करतो की आम्ही कितीही खाल्लं तरी पोट रिकामं व्हायला हवं, जास्तीत जास्त 2-2.5 तासात. म्हणून आम्ही नेहमी रिकाम्या पोटी झोपी जातो. लोकांना वाटतं त्यांना झोप लागणार नाही, पण झोप लागू शकते. सरासरी गेली 25 वर्षे सरासरी मी रोज फक्त 2.5 ते 3 तास झोपलोय.
आजकाल मी जरा आळशी होत चाललोय आणि जवळपास 3.5 ते 4.5 तास झोपतोय. जरी मी प्रचंड प्रमाणात प्रवास करत असलो तरी. प्रचंड प्रवास म्हणजे मी येत्या काही दिवसात किती प्रवास करणार आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हो खरंच सांगू का? नाही त्याची गरज नाही. कारण पुढच्या 10 दिवसात मी 5 वेगवेगळ्या देशात जाणार आहे. पुष्कळ कार्यक्रम, माझ्या लक्षात नाही आहे किती, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम. तर तुम्ही हे सगळं करू शकताय कारण तुम्ही गरजेपेक्षा जास्त खात नाही आहेत. हे फार महत्वाचं आहे. सगळेजण साधारणपणे 2 वेळा जेवतात. मी सामान्यतः फक्त एकदाच जेवतो, संध्याकाळी 4:30-5 वाजता. कारण मला ताटासमोर बसून किती खावं याची चिंता करणं आवडत नाही. मला पोटभर जेवायला आवडतं. तर संध्याकाळी 4:30-5 वाजता मी जेवलो की मग परत पुढच्याच दिवशी. तेवढं पुरेसं आहे का? मी धडधाकड दिसतोय नाही का? कारण शरीरात जो काही सुधार आणि शुद्धी होणं गरजेचं आहे त्यासाठी पोट रिकाम असणं फार आवश्यक आहे. हे फार फार महत्वाचं आहे. नाहीतर पेशींच्या स्तरावर शुद्धी होणार नाही. तुम्ही ते जमा करत राहता आणि मग विविध आजारांनी ग्रस्त होता. जोपर्यंत तुम्ही अन्नाला स्पर्श करत नाही तोपर्यंत ते काय आहे हे तुम्हाला कळणार नाही. यू डू नॉट नो व्हॉट इट इज. अन्न जर स्पर्श करण्याच्या सुद्धा लायकीचं नसेल तर ते खाण्याच्या लायकीचं कसं असू शकेल मला कळत नाही. तर आम्ही आमच्या आईचं ना ऐकता हाताने जेवायला पाहिजे होतं. कारण अन्नाला स्पर्श केल्याने आपण त्याच्याशी जोडले जातो. तुमच्या हातांची स्वच्छता ही पूर्णपणे तुमच्याच हाती आहे. पण चमच्यांची स्वच्छता ही काही पूर्णपणे तुमच्याच हाती असणार नाहीये. आणि तुमच्याशिवाय इतर कोणीही हे हात वापरलेले नाहीयेत. त्यामुळे ते किती स्वच्छ किंवा अस्वच्छ आहेत याची आपल्याला खात्री असते. पण चमचा तो कोणी वापरलाय, कसा वापरलाय, कशासाठी वापरलाय आणि त्यांना फक्त एवढंच करावं लागतं. ते टिश्यू पेपरने पुसून तुम्हाला ते देतात आणि तो स्वच्छ दिसतो. पण सर्वात महत्वाचं म्हणजे अन्नाचा स्पर्श तुम्हाला जाणवत नाही. पहिली गोष्ट आम्हाला शिकवली जाते की जेव्हा अन्न समोर येतं तेव्हा काही क्षण तुमचे हात त्यावर ठेवा जेणेकरून अन्न कसं आहे याची तुम्हाला जाणीव होईल. माझ्यासमोर अन्नाचं ताट आलं की मी असा सहज स्पर्श जरी केला की मला कळतं की काय खावं आणि काय खाऊ नये. जे खायला नको ते मी चव घेऊन मग नाकारत नाही, मी ते खातच नाही. कारण माझे हातच आधी चव बघतायत. जिभेने आपण चव घेतो तसं नाही, पण जाणून घेणं, अन्न कसं आहे त्याची जाणीव. पहिली गोष्ट अन्न कसं आहे हे जाणून घेणं. समोरची व्यक्ती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही शेक हँड करता, पण मी सहसा ते टाळतो. बट ही चांगली युक्ती आहे. पण हे अन्न जे तुमचाच एक भाग बनणार आहे त्यासाठी सर्वप्रथम हात प्रत्यक्ष त्याला स्पर्श केला नाही तरी त्या ठिकाणी त्या प्रति पूर्णपणे जागरूक राहिलात तर तुम्हाला स्पष्टपणे कळेल की ते तुमच्यासाठी कसं असणार आहे. हे विशिष्ट अन्न आजच्या दिवशी तुम्ही घेतलं पाहिजे की नाही. शुड इट गो इन टू यू आर नॉट. कारण दररोज तुमचं शरीर एकसारखं नसतं. दररोज प्रत्येक क्षणी ते बदलत असतं. जर तुम्हाला अन्नाचा स्पर्श जाणवला तर आपोआप समजेल की ते अन्न त्या दिवशी तुमच्या पोटात जावं की नाही. एवढी जागरूकता जर आपण बांधली तर आपल्याला लोकांना सांगावं लागणार नाही की त्यांनी काय खावं. प्रत्येक वेळी जेवताना त्यांनी काय खावं हे त्यांनीच ठरवायचं. सगळ्यांसाठी एकच नियम लागू पडणार नाही की तुम्ही आयुष्यभर हेच अन्न खाल्लं पाहिजे. तसं केलं तर त्यांना फार कोंडून ठेवल्यासारखं वाटेल की मी फक्त हेच पदार्थ खाऊ शकतो. तुम्ही काय खावं हा निर्णय आणि खाण्याची क्रिया दोन्ही जागरूकपणे घडल्या पाहिजेत. तुम्ही काय खाता यापेक्षा ते कसं खाता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा आपण कसं खायचं याबद्दल बोलतो तर हे सगळे जीवनदायी पदार्थ आहेत. प्रत्येकाचं स्वतंत्र असं अस्तित्व होतं. मग ते झाड असो, प्राणी असो, भाजी, प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व होतं. आता तुम्ही एका प्रकारे त्यांना तुमचा आहार बनवताय तर तुम्ही ते अतिशय कृतज्ञतेनं खाल्लं पाहिजे. तुम्ही ग्रहण करत असलेल्या अन्नाकडे कृतज्ञतेनं आणि श्रद्धेनं बघितलं पाहिजे. अन्नाला श्रद्धेनं बघणं म्हणजे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे. समजा जर तुम्हाला एका खोलीमध्ये बंदिस्त ठेवलं आणि 5 दिवस काहीही खायला दिलं नाही आणि मग देव जरी तुमच्यासमोर प्रकटला तर तुम्ही काय मागाल? अन्नच ना.
तर अन्नाचं एवढं महत्त्व आहे. तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे, तुमच्या ताटातलं अन्न म्हणजे फक्त एक पदार्थ नाही आहे किंवा विकत मिळणारी वस्तू नाही आहे, ते जीवन आहे. इट इज लाईफ. तुमचं जीवन घडवणारे पदार्थ आहेत, म्हणून तुम्ही ते त्याप्रमाणे हाताळलं पाहिजे. आता ते जेव्हा बाहेर तुमच्या ताटात असतं तेव्हा त्याला काही किंमत नाही, पण तेच तुम्ही खाल्ल्यानंतर जेव्हा तुमचं हाडामासाचं शरीर बनतं आणि मग अचानकपणे तेच तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं बनतं. का आपण असं वागतो? तर हे फार महत्वाचं आहे की अन्न जेव्हा ताटात तुमच्या समोर येतं त्याचवेळी तुम्ही त्याकडे तुमचाच एक भाग असल्याप्रमाणे बघितलं पाहिजे. अतिशय श्रद्धेनं तुम्ही ते खाल्लं पाहिजे. फक्त तुमची खाण्याची पद्धत बदलली तर ते तुमच्यामध्ये अतिशय वेगळ्याच प्रकारे कार्य करेल. यालाच जाणीव म्हणतात. लोक म्हणतात तुमच्या जाणीवेचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होत नाही, फक्त रासायनिक रचनांचाच तुमच्यावर परिणाम होतो. तर मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं, कारण आय एम व्हेरी सॉरी फॉर देम. जीवन काही तसं काम करत नाही. मानवी जाणीवेचा आपण स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो, खास करून अन्नावर, कारण दुसऱ्या जीवनाला आपण आपलाच एक भाग बनवतोय. अनदर लाइफ एज अ पार्ट ऑफ आवरसेल्व्स. आणि तसं करताना हे अतिशय महत्वाचं आहे की आपण त्याकडे अतिशय कृतज्ञतेनं आणि श्रद्धेनं बघितलं पाहिजे. मला तुम्हाला सांगायचं आहे की आयुष्यात चांगली सवय वाईट सवय असं काहीही नाहीये. सवय म्हणजे तुम्ही जागरूकपणे काम करत नाहीये. जर तुम्ही जागरूकपणे काम करत नाहीये तर ती चांगली गोष्ट नाहीये, कारण मनुष्य असण्याचं हेच सार आहे की आपण प्रत्येक गोष्ट जागरूकपणे करू शकतो. हीच मनुष्य म्हणून जगण्याची सुंदरता आहे की आपण सगळं काही जागरूकपणे करू शकतो. जे जनावरं अजाणपणे करतात तेच आपण जागरूकपणे करू शकतो. आपण अजाणपणे खाऊ शकतो किंवा आपण जागरूकतेने खाऊ शकतो. आपण अजाणपणे श्वास घेऊ शकतो किंवा जागरूकतेने श्वास घेऊ शकतो. करता येण्याजोगी प्रत्येक गोष्ट आपण जागरूकतेने करू शकतो. जर कोणी जागरूकतेने प्रत्येक गोष्ट करत असेल तर अचानक तो सुसंस्कृत आणि अद्भुत वाटू लागतो. एखादी व्यक्ती जागरूकतेने चालू बोलू लागली तर ती विलक्षण अद्भुत वाटू लागते, नाही का? हो की नाही? बस एवढंच. तर मग आपण सवयी लावून घेण्यासाठी का धडपडतोय? जणू काही सवयी लावून घेणं चांगलं आहे. सवय म्हणजे सगळं साचेबद्ध झालंय. तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही सकाळी उठता आणि ते तुमच्याबरोबर आपोआप घडू लागतं. नाही, जीवनाला असं ऑटोमॅटिक बनवू नका. ती काही कार्यक्षमता नाहीये. ती कार्यक्षमता फक्त मशीनसाठी आहे. ह्यानं बुद्धीनं आणि जागरूकतेनं काम करणं अपेक्षित आहे. कोणीही अपेक्षा करत नाहीये की तुम्ही मशीनसारखं काम करावं. तर आहाराबद्दल आपण ज्या शरीरासाठी अन्न घेतोय त्यासाठी ते अनुकूल असलं पाहिजे. ते शरीरासाठी आहे. अन्न हा शरीर घडवणारा मुख्य घटक आहे. योग्य आहार कोणता? दुर्दैवानं आज ते सगळं पार गोंधळून गेलंय. पारंपरिकदृष्ट्या या देशात आपण अतिशय जाणीवपूर्वक आहार घेत आलोय, पण हजारो वर्षांच्या बाह्य आक्रमणांसोबत अनेक प्रकारच्या खाद्य संस्कृती या देशात आल्या आणि आज पिझ्झा किंवा पास्ता हे राष्ट्रीय अन्न बनलेत. कोणतं मला माहीत नाही, दोघांमध्ये चढाओढ चाललीये. तर आपला सूज्ञपणा अन्नाबद्दलचा कमी होत चाललाय. नक्कीच वेळ आली आहे हे बघण्याची की योग्य गोष्ट काय आहे. जर मी त्या आहाराविषयी बोलायला लागलो तर एक मोठी प्रक्रिया आहे, पण तुम्ही अन्नाबरोबर प्रयोग करायला हवेत. फक्त जिभेने नव्हे तर संपूर्ण शरीराने सुद्धा. आज तुम्ही काहीतरी खा आणि बघा. थोडं लक्ष द्यायला शिका की हे अन्न खाल्ल्यानंतर तुमचं शरीर किती सक्रिय आणि चपळ असतं. जर त्याला मरणाधीन अवस्थेकडे जावंसं वाटत असेल तर ते चांगलं अन्न नाहीये. जेवल्यानंतर जर शरीराला तरतरी आणि चैतन्यपूर्ण वाटत असेल फक्त कॉफी सोडून, कारण ते एक उत्तेजक आहे. तुम्ही अन्न खाल्लं आणि तुमच्या शरीराला चपळ आणि चैतन्यपूर्ण वाटत असलं तर ते अन्न चांगलं आहे, शरीराला ते आवडतंय. काही खाल्ल्यावर जर त्याला सुस्त वाटत असेल तर ते शरीराला अन्न आवडत नाहीये, त्याला ते हाताळणं कठीण जातंय म्हणून ते सुस्तावतंय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण हे मी अगदी सोप्या भाषेत सांगतोय.